राज्यात पहिली ते सातवीच्या शाळा एक डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आणि त्याला चाइल्ड टास्क फोर्सचा सुद्धा हिरवा कंदील होता मात्र ज्या प्रकारे ओमिक्रॉन व्हायरस बद्दल बोललं आहे त्याची धास्ती वाढली आहे आणि त्यानंतर आता चाइल्ड टास्क फोर्स कसा विचार करत आहे यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत टाईस्क फो चाइल्ड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर बकुल पारेख सर आहेत सर चाइल्ड टास्क फोर्सनी ज्या प्रकारे आधी हिरवा कंदील दिला होता आणि नंतर आता या ओमिक्रॉन व्हायरसमुळे जो धोका जी धास्ती वर्तवली जाते त्याच्याकडे बघता आता चाइल्ड टास्क फोर्स कसा विचार करते अजूनही हिरवा कंदील आहे तुमचा शाळा सुरू एक डिसेंबर पासून करायला महत्वाची गोष्ट अशी आहे की लहान मुलं आता फिजिकली मेंटली आणि सोशली दे आर व्हेरी मच डिस्टर्ब आणि त्या हेल्थकडे बघताना आपल्याला असं वाटतं की शाळा सुरू करायला पाहिजे आता ओमिक्रॉन आला त्याच्या अगोदरच्या आमच्या हे क्रायटेरियाज आम्ही ठरवले होते आणि आम्ही शिक्षण विभागाला दिला होता आणि गव्हर्नमेंटला दिला होता आणि त्या हिशोबाने या लोकांनी डिसिजन घेतला आहे आता ओमिक्रॉन जे आहे त्याच्यामुळे काय होणार ते अजून आमची स्टडी चालू आहे वी आर कलेक्टिंग डेटा आणि त्याप्रमाणे आपण घेऊ पण आता असं वाटतं की शाळा चालू करावी नाही पण असं सर अनेक शिक्षक आणि पालकांचं आता असं म्हणणं आहे म्हणजे आधीच निर्णयाचं स्वागत केलं मात्र आता असं म्हणणं आहे की थोडा वेळ घ्यावा म्हणजे चाइल्ड टास्क फोर्स असेल किंवा मग शिक्षण विभाग असेल त्यांनी परिणाम किंवा पुढे काय होणार याचा थोडासा विचार करावा आणि मग शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलावा तर असा चाइल्ड टास्क फोर्स ह्या सूचना देईल आता याच्या बाबतीत आमची अजून डिस्कस होणारच्या बाकी आहे ते युजली आम्ही प्रत्येक मंगळवारी भेटतो आणि तेव्हा काही काही आमच्या तासपर्स लोकांनी सदस्यांनी सांगितलं पण आहे की आपण पंधरा दिवस वाट पाहू दोन वीक्स वाट पाहू त्याच्यामुळे आपल्याला कळेल की काय प्रोग्रेस होतो आहे पण तरी एक मात्र महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कुठलाही वाय वे असू दे कुठलाही व्हायरस असू दे पण जर तुम्ही व्यवस्थित मास्क घातली तुम्ही बरोबर सॅनिटायझेशन केला आणि सेम डिस्टन्सिंग केला तर काही प्रॉब्लेम यायला नको कुठलाही व्हेरियंट असू दे त्यासाठी मला पर्सनली असं वाटतं की शाळा आहे करावी आणि त्यानंतर काय प्रोग्रेस होतो त्याप्रमाणे आपण पुढचा डिसिजन रिअसेस करू केला होता असं होऊ शकतं नवा वेरियंट येऊ शकतो जेव्हा चर्चा झाली होती मागच्या दोन थो आठवड्यांमध्ये हो तेव्हा आमच्या बऱ्याच वेळा चर्चा झाली वे आहे की वेरियंट केव्हा पण येऊ शकतो आणि वेरियंट आला आणि जर त्यांनी काही मोठ्या प्रमाणात असर केली बाळांच्या बाळांची हेल्थवर किंवा पॉप्युलेशनवर तर आपल्याला रिअसेस करायलाच लागणार आणि त्याप्रमाणे डिसिजन चेंज करायला लागणार सध्या तरी डिसिजन चेंज करायची गरज नाही तुम्ही उद्या जी बैठक होईल तेव्हा तुम्ही स्वतः तुमचं मत काय असतं हां माझ्या पर्सनल मत असं आहे की आपण पोस्टपोन करायची गरज नाही प्रॉपर मास्क आणि कोविड सगळ्यांनी जर फॉलो केला लहानपणा किंवा शिक्षकांनी तर काही प्रॉब्लेम येणार आरोग्य विभागाच्या गाईडलाइन्स आल्या त्यानंतर आणखी काही नव्या गाईडलाइन्स या सगळ्या ओमिक्रॉनचा विचार करता तुम्ही पुन्हा एकदा शिक्षण विभागाला देणार का त्या काही ॲडिशन करण्याची गरज आहे का ते उद्या आमच्या डिस्कशन होईल आणि त्याच्यामध्ये जे काही ठरेल ते आम्ही नक्की गव्हर्नमेंटला आणि शिक्षण विभागला कळवू तरी चर्चा आहे चर्चा होणारच ना नवीन नवीन गाईडलाईन्स कोणत्या आणखी त्यात ॲड करायचं तर मला काय वाटत नाहीये शिवाय की जर व्हायरसनी जर सिरियस डिसीज निर्माण केला बाकी मोस्ट ऑफ द टाइम आता जे आम्हाला जे लिटरेचर आहे आणि आम्ही जे ऐकतोय त्याप्रमाणे साऊथ आफ्रिकन असोसिएशनने पण सांगितलं की इट्स अ व्हेरी माईल्ड डिझीज आणि लहान मुलांना तसं पण जास्त काही कॉम्प्लिकेटेड डिसीज होत नाही आणि युजली आर हर एमटोमिक किंवा माइल्ड डिझीज असतो असा धोका नाहीये मोठा मोठा म्हणजे माझ्या मताप्रमाणे फारसा धोका वाटत नाहीये शेवटचा प्रश्न कारण राज्यातील पालक खास करून शिक्षक सुद्धा मुलाखत बघतात ज्या प्रकारे आपण बघितलं आधी स्वागत केलं मात्र ह्या दोन दिवसापासून थोडीशी भीती पालकांमध्ये जास्त वाढली आहे तर त्या पालकांना त्या शिक्षकांना तुम्ही काय का सांगाल मी पालकांना आणि शिक्षणाला संदेश देणार की दोन गेट पेनिक भीती ठेवून काय होत नाही शेवटला आपण जर कोविड अप्रोप्रियट बिहेव्हिअर चालू ठेवला जसं की मास्किंग सॅनिटायझर सेफ डिस्टन्स तर कुठलाही व्हेरियंटला आपण थांबू शकतो तर आपण ते कोविड चालू आणि लहान मुलांची शाळा चालू करून हेल्प देम मेंटल अँड फिजिकली त्यामुळे होते डॉक्टर बकुल पारेख त्यांनी सांगितलं की तशी घाबरण्याची ना, गरज नाहीये आणि एक डिसेंबर पासून शाळा सुरू केली जाऊ शकते टास्क फोर्सने ज्या प्रकारे आधी हिरवा कंदीत दिला होता आधी तशाच प्रकारचा विचार आता सुद्धा चाईल्ड टास्क फोर्स करताय त्यामुळे न घाबरता कुठल्याही प्रकारचा संभ्रम न ठेवता शाळा सुरू करायला एक डिसेंबर काहीच हरकत नाहीये कॅमेरामन सचिन शिंदे स्वामी वेदांत नेब एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट